नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतोय निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या पोस्ट मार्केट तसेच वीकली अनालिसिसमध्ये. मित्रांनो, आपण आज आजच्या व्हिडिओमध्ये या संपूर्ण आठवड्याचं अनालिसिस करूया, जेणेकरून पुढच्या वीकमध्ये आपणास कशा प्रकारे मार्केटचं प्लॅन करायचं आहे याचा आपण अभ्यास करू शकतो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आज अपेक्षेप्रमाणे आपण काल बोललो होतो की काहीतरी गडबड आहे, लवकरच दिसेल. आज मार्केटने गॅप डाऊन तर केलेला आहे, परंतु तो गॅप डाऊन अगदीच तुम्ही पाहिला असेल की त्या मानाने सस्टेन नाही झालेला. पुन्हा एकदा थोडा बाउन्सबॅक आलेला आहे. पाहूया टेक्निकल काय सांगतंय. दिसताना तरी मार्केट जोरदार पडले असं दिसतंय, परंतु टेक्निकलमध्ये काहीतरी गडबड होऊ शकते. चेक करूया. पहिल्यांदा जाऊया आपण निफ्टीकडे. निफ्टीमध्ये जर तुम्ही इथे पाहायला गेले नॉर्मली, तर निफ्टीची आपल्याला पाहिजे पहिल्यांदा वीकली कॅन्डल. ओके, कारण आपण आता पुढच्या वीकचं अनालिसिस करायचं आपल्याला या वीक बरोबर. तर इथे पाहिलं असेल तर या वीकमध्ये पूर्णपणे मार्केटने एक कव्हरिंग केलेला आहे की जो मागच्या वीकमध्ये बुलिश बनला होता तो, प्लस त्याच्या मागच्या वीकमध्ये पूर्णपणे बेरिश कॅन्डल होती. याचा अर्थ असा दिसतोय की तो आता पडायला तयार झालेला आहे. ओके, आणि काल ऍक्च्युअली कॅन्डल थोडी वेगळी होती. काल नॉर्मली डोजीप्रमाणे बनत होता, परंतु आजच्या क्लोजिंगने सगळं गणित बदलून टाकलेलं आहे. 17,412 चा आजचं क्लोजिंग आहे. नोट डाऊन करून ठेवा, 17,350 जर पुढच्या आठवड्यात ब्रेक करतोय तर तो 17,000 दाखवायचा 100% प्रयत्न करेल. 350 आपल्याला आरामात डाऊन साईडला भेटतील. ओके, 17,350 ब्रेक केला तर, आणि इनकेस तो जर पुन्हा एकदा 17,750 दिशेने जायचा प्रयत्न करतोय, त्याआधी तो 17,500 ब्रेक करेल. 17,500 वरती जर जातोय तर पुन्हा याच्यामध्ये एक बाउन्स बॅक भेटेल. त्यामुळे 17,500 वरती नाही गेलं पाहिजे, आणि 17,450 खाली गेलं तर आपल्याला, सॉरी 17,350 खाली गेला तर आपल्याला त्याच्यामध्ये तो सेलिंगचा पॉईंट देऊ शकतो. आता थोडं डेलीमध्ये जाऊया आपण. निफ्टीची जर डेली कॅन्डल पाहिली तर आज तुम्ही पाहिलं की गॅपडाऊन तर झाला, म्हणून सांगितलं की टेक्निकलमध्ये जर इथे पाहिला गेलो तर गॅपडाऊन आहे, परंतु हॅमर बनलाय, विच इज परत एक रिस्की कंडिशन आहे. इथे सेम इन्व्हर्टेड हॅमर बनवला होता, इथे परत एक बुलिश हॅमर बनवतोय तो. याचा अर्थ असं दाखवतोय की तो परत कन्फ्यूज आहे त्याच्यामध्ये. ओके, कारण ही कंडिशन, आजचं गॅपडाऊन त्या मनाने रिस्की आपल्यासाठी. जर आपल्याला मोठा फॉल पाहिजे तर आजचा गॅपडाऊन काही कामाचा नाहीये, तो पुन्हा ट्रॅप करतो शकतो. म्हणून पुढच्या वीकमध्ये मोठी गडबड करू नका 17,350 ब्रेक करत नाही तोपर्यंत, कारण आताच्या कंडिशननुसार त्याला एक बाउन्स बॅक गरजेचं आहे 17,600 येण्यासाठी. ओके, त्यामुळे इथून 200 अजून वर्ग अपेक्षित आहेत, तो येऊही शकतो. कदाचित 350 सोमवारी ब्रेक करेल, खाली पडायची शक्यता आहे. ऍज पर कंडिशन जाऊ, त्यासाठी टेलिग्राम जॉईन करा, कारण त्या अपडेट मी ऑन दी टाइम तुम्हाला तिथे देण्याचा प्रयत्न करत असतो. शंभूराज खामकर ट्रेडिंग अकॅडमी या नावाने लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. याच्यानंतर सोमवारी इंट्राडेमध्ये काय करायचं निफ्टीमध्ये पाहूया. इथे जर पाहायला गेले तर गॅपडाऊन झाला आणि पूर्णपणे रेंगाळत होता त्या लेवलमध्येच. मला असं वाटतं इथे जर आत्ताच्या कंडिशननुसार आपण विचार करतोय तर सोमवारी 17,500 ही तुमच्यासाठी खूप महत्वाची लेवल आहे. त्याच्या आधी आपल्याला 17,450 नोट डाऊन करा. जर तेजीमध्ये यायचं आपल्याला, 17,450 जर त्याने ब्रेक केला तर तो पुन्हा 17,600 दिशेने जाण्याचा प्रयत्न करणार आहे. जर तो इनकेस 17,350 ब्रेक करतोय तर तो पुन्हा 17,000 जायचा प्रयत्न करेल. ओके, आता एका दिवसात काय 350 नाहीच भेटणार, परंतु 150 नॉर्मली त्याच्यामध्ये दाखवेल 350 खाली. त्यामुळे दोन्ही पॉईंट लक्षात ठेवा, 350 ते 450 ह्या रेंजमध्ये, 17,350 ते 17,450 ह्या रेंजमध्ये शांत राहणं गरजेचं आहे. आणि असंही मी म्हणेल पुढचा वीक थोडा सुरुवात शांततेत करा. यानंतर जाऊया बँक निफ्टीमध्ये. व्हिडिओ थोडा मोठा होऊ शकतो, परंतु खूप डिटेल माहिती मी तुम्हाला याच्यामध्ये देण्याचा प्रयत्न करेल. महत्वाची गोष्ट आहे बँक निफ्टीमध्ये वीकलीमध्ये, बँक निफ्टी ही वीकलीमध्ये पुन्हा एकदा सेलिंग झालेलं आहे. ॲज कम्पेअर करता प्रिव्हियस वीक त्या मनाने स्ट्रॉंग सेलिंग नाहीये, परंतु ॲटलिस्ट सेलर्स ऍक्टिव्ह झालेले आहेत पुन्हा. याचा अर्थ तुम्ही जर एक पाहिला तर तो पूर्णपणे एका कन्सॉलिडेशन फेजमध्येच आहे. ओके, म्हणजे जवळपास इथे मार्केटला 39,800 आणि 41,800 हे 2,000 किचकट रॅली आपल्याला आहे, कारण याच्यामध्ये मोठे टार्गेट्स नाहीत भेटत आपल्याला नॉर्मली. आणि याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेल की काय करायचं सोमवारी. तर याच्या डेली टाइम फ्रेमला जाऊया सर्वप्रथम. तर डेलीमध्येही सेम आहे, गॅपडाऊन झालाय मोस्टली आजच्या कंडिशनमध्ये आणि सस्टेन होण्याचा प्रयत्न करतोय. 40,400 स्ट्रॉंग सपोर्ट पॉईंट आहे त्याच्यामध्ये. तर नॉर्मली 40,360 जर ब्रेक करतोय तो, तर त्याच्याखाली तुम्हाला तो 40,000 क्विक मध्ये दाखवेल, आणि त्याच्याखाली 39,800 ही महत्वाची लेवल असेल. इनकेस जर तो सोमवारी 40,800 वरती जातोय तर तुम्हाला 41,200 तो अपसाईडला जाईल. याच्यासाठी छोटी टाइम फ्रेम पण पाहूया आपण काय दाखवतीये. छोट्या टाइम फ्रेमला तुम्हाला अजून क्लिअर होऊन जातील या लेवल्स याच्यामध्ये.
की इथे मलाही असं वाटतं की जे पहिल्या जवळपास अर्ध्या तासात जे सेलिंग झालंय तेवढंच मार्केटमध्ये सेलिंग आहे. त्यानंतर ना पूर्णपणे टाइमपास आहे, म्हणजे सकाळच्या 30 मिनिटात जे काही मुवमेंट होती ती झाली आजची. त्यानंतर त्याने फक्त प्रीमियम खाल्लेला आहे लोकांचा. त्यामुळे मी तुम्हाला सांगेल की तेजी करायची आहे तर 40,800 वर करा सोमवारी, आणि जर मंदी करायची आहे तर 40,350 खाली किंवा 40,360 लक्षात ठेवा. हे दोन पॉईंट तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहेत, त्याच्यावरच तुम्हाला जोरदार रॅली भेटतात आणि तुम्ही पाहताय पण दिलेल्या लेवल्स कशा काम करतात. ओके, त्यासाठी नोट डाऊन करा आणि अभ्यासाला लागा. याच्यानंतर ना जाऊया फिन निफ्टीमध्ये. फिन निफ्टीमध्ये जर आपण पाहायला गेलो तर पहिल्यांदा वीकलीमध्ये आपण पाहूया. याच्यामध्येही आपल्याला वीक होताना दिसतोय तो पूर्णपणे 17,900 ही महत्वाची आणि इम्पॉर्टंट लेवल असेल, किंवा मी अगदी सांगेल की 17,900 खाली 850 जरी ब्रेक केला, ओके नॉर्मली 850 नोट डाऊन करून ठेवा, याच्या खाली स्ट्रॉंग सेलिंग फिन निफ्टीमध्ये दिसेल. फायनान्स कंपन्या सगळ्या त्या रिलेटेड सेलिंग प्रेशरमध्ये येतील. ओके, याच्यानंतर ना थोडं आपण याचा डेली मुवमेंट पाहूया. डेली मुवमेंट पण याच्यामध्ये थोडा स्ट्रॉंग आणि सस्टेनिंग दाखवतोय, असं दिसतंय की तो 17,800 टेस्ट करू शकतो. त्यामुळे थोडं लक्ष राहू द्या याच्यामध्ये. फिन निफ्टी थोडा वीक दिसतोय, 18,000 स्टॉप लॉस ने 17,800 दिशेने आपण जाऊन प्रयत्न करू शकतो. इन केस तो जर 18,000 ब्रेक करून वर जाईल तर पुन्हा एकदा 18,200 टच करायचा प्रयत्न करेल. दोन्ही लेवल्स इम्पॉर्टंट आहेत, त्या लेवल्सला पहा आणि याच्याविषयी आणखीन पॉईंट टू पॉईंट लेवल. आता हे आजचं जे अनालिसिस सांगतोय ते आजच्या पूर्ण दिवसाच्या मागच्या वीकनुसार सांगतोय. सोमवारी सकाळी ग्लोबल कंडिशन्स वेगळ्या राहतात, तिथलं टेक्निकल वेगळं राहतं, ज्या काही मी अपडेट देतो. त्यामुळे टेलिग्रामला कंपल्सरी तुम्हाला जॉईन करायचंय, कारण ज्यांनी जॉईन केलंय परफेक्ट लेवल मी तुम्हाला तिथे देण्याचा प्रयत्न करत असतो. आता आपण पाहूया काही स्टॉक्स रिलेटेड. आता हे स्टॉक्स तुम्हाला मी स्टडीसाठी देतोय. कालचे जे दिले होते 4, यापैकी 2 एंट्री नाही भेटली, 2 स्टॉक्स मध्ये आपल्याला छान प्रकारे एंट्री मिळाली. कॉन्कॉर मध्ये तर आपल्याला तुम्ही पाहिले की छान एंट्री मोस्टली त्याच्यामध्ये भेटली होती. ओके, आणि आणखीन एक होता तो पण त्याच्यामध्ये फास्ट रॅली आपल्याला भेटली. याच्यानंतर ना सोमवारसाठी काही 2 स्टॉक देतो तुमच्या वॉचलिस्टसाठी. पहिला असेल लक्स इंडस्ट्रीज लिमिटेड. लक्स इंडस्ट्रीज मध्ये आम्हाला असं दिसतंय की थोडा बुलिश होण्याचा प्रयत्न करतोय. 1327 आजचं क्लोजिंग आहे, 1330 जर क्रॉस करतोय तर तुम्हाला तो 1348-1345 पर्यंत जायचा मदत करू शकतो. याच्यानंतर 2 स्क्रिप्ट असेल याच्यामध्ये कामत हॉटेल्स इंडिया लिमिटेड. कामत हॉटेल्समध्येही आम्हाला थोडी बुलिश मुवमेंट दिसते आणि स्ट्रॉंग बुलिश मुवमेंट आहे. 136.75 क्लोज झालेला आहे, 137 वर तुम्हाला पुन्हा याच्यामध्ये फास्ट रॅली मिळेल. नॉर्मली 2-3% प्लॅन करून तुम्ही त्याच्यातून बाहेर पडू शकता, कारण हे नॉर्मली त्या दिवशीसाठी आपल्याला विचार करायचा आहे. इनकेस मार्केट जर पडत आहे तर त्याच्यासाठी काही स्क्रिप्ट देईल. तत्पूर्वी सांगेल की ज्यांनाही असे स्टॉक्स विथ टार्गेट विथ स्टॉप लॉस विथ रिझन काही क्वेरीज असतील तर आमच्या अंडरगेट तुम्ही डिमॅट ओपन करा आणि तुम्हाला ह्या लेवल्स प्रॉपरली मिळायला मदत होऊन जाईल. कारण डिमॅट असल्याशिवाय आम्हाला ॲज पर सेबी रूल्स तुम्हाला प्रॉपरली लेवल्स देता येत नाहीत. याच्यानंतर आपण पाहूया ग्लँड फार्मा लिमिटेड. ग्लँड फार्मामध्ये आम्हाला जोरदार सेलिंग दिसतंय. आपण खूप वेळा ग्लँड फार्मावर चर्चा केली आहे. 1189 ओके 1189 चा आजचं क्लोजिंग आहे. जर 1185 तो क्रॉस करतोय, ओके जो आजचा लो आहे नॉर्मल अप्रॉक्स 1185 खाली जोरदार सेलिंग याच्यामध्ये पाहायला मिळेल. तो त्याच्यानंतर 1170 पर्यंत येण्याची दाट शक्यता आहे. याच्यानंतर पुढचा पाहूया 4 सिम्फोनी लिमिटेड. सिम्फोनीमध्ये आपल्याला काय दिसते की याच्यामध्ये खूप दिवसातून तो एका अपसाईडच्या रॅली नंतर खाली येण्याचा प्रयत्न करतोय. आशा करूया जोरदार मोमेंटम भेटेल. 1124 आहे, 1120 खाली तुम्हाला पुन्हा याच्यामध्ये सेलिंगला प्रेशर मिळेल. 1100 पर्यंत येण्याचा तो प्रयत्न करू शकतो. मित्रांनो, अशा प्रकारे स्क्रिप्ट आहेत, आजच तुमच्या वॉचलिस्ट मध्ये ऍड करा. ज्याही निफ्टी बँक निफ्टीच्या लेवल दिलेत याही वॉचलिस्ट मध्ये ऍड करा आणि प्रॉपर अनालिसिस करा. माझी इच्छा एकच आहे की तुम्ही प्रत्येकाने प्रॅक्टिस करावं, कारण विनाकारण लोक जर प्रॅक्टिस न करता लॉस करतात. रूल्स रेग्युलेशन शिका, कारण हे तुमच्यासाठी बनवतोय मित्रांनो. कारण मला वाटतं की प्रत्येकानं शिकलं तर आपण प्रत्येक जण ग्रीन मध्ये रोज क्लोज होऊ शकतो. या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील तर मला विचारायला विसरू नका. तसेच पुणे, मुंबई, नाशिक, कोल्हापूर इथे मी तुमच्यासाठी पुन्हा वर्कशॉप घेऊन येतोय. याची डिटेल तुम्ही 880-280-90-90 या नंबरला कॉन्टॅक्ट करून विचारू शकता. आणि महत्वाची गोष्ट, उद्या सॅटरडे तुम्हाला 6 एक स्पेशल व्हिडिओ मी घेऊन येणार आहे की जो तुमचे डोळे उघडून देणार आहे. काहीतरी भांडणार स्ट्रॅटेजी कल्पना मी तुम्हाला याच्यामध्ये शेअर करेल. अवश्य पहा उद्या संध्याकाळी 6. तोपर्यंत थांबूया, पुन्हा भेटूया पोस्ट मार्केट रिपोर्टमध्ये सोमवारी 6:00. धन्यवाद.